गवळी समाज गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं शासकीय नियमानुसार सातव्या दिवशी विसर्जन करण्यात आलंय. सोलापुरात गवळी समाजाचं मोठं वास्तव्य असून समाजाच्या वतीनं विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. याबरोबरच समाज एकीकरणासाठी सर्व प्रकारचे उत्सवही साजरे करण्यात येतात. दरम्यान गवळी समाजाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात आला. समाजाच्या परंपरेनुसार 7 दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणात पूजा तसंच आरती करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचंही आयोजन या दरम्यान करण्यात आलेलं होतं. यामध्ये समाज बांधवांसह समाज इतर हितचिंतकांनीही मोठा प्रतिसाद दिला. यावेळी आयोजित रक्तदानाविषयी डॉक्टर मोनिका राचरला श्रीराम यांनी अधिक माहिती दिली. कोविडच्या ह्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक पेशंटला व्हेंटिलेटरची विविध वैद्यकीय उपचार चालू आहे. त्यामध्ये त्यांना ब्लड कमी पडलं तर आपण त्यांना हे पुरवठा करू शकतो, आणि जर पेशंट कोविड पॉझिटिव्ह असेल तर त्यांचा प्लाझ्माही आपण त्यांना देऊ शकतो. आपण एखादा जीव वाचवू शकतो. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं, कारण रक्त हे आपण कुठून घेऊ शकत नाही, एका माणसाकडूनच दुसऱ्या माणसाला देऊ शकतो. त्यामुळे रक्तदान करा, आणि आताच्या या कोविडच्या ह्याच्यामध्ये आपल्याला रक्तदानाची खूप गरज आहे. एका रक्तदानाचा आपल्याला त्यातून प्लाझ्मा आपण सेपरेट करतो, आणि आरबीसी रेड ब्लड सेल सेपरेट करतो. तर आपण रेड ब्लड सेल एकाला देऊ शकतो आणि प्लाझ्मा एकाला देऊ शकतो. सायंकाळच्या सुमारास गणरायाची समाज बांधवांच्या उपस्थितीत आरती करण्यात येऊन प्रतिकात्मक मूर्तीचं शासन नियमानुसार विसर्जन करण्यात आलं. जय गणेश.